नमस्कार सर्वांचं स्वागत आहे मराठी न्यूज या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये नवीन ईमेल आय डी नवीन जीमेल आय डी किंवा गुगल अकाउंट नवीन कसं खोलायचं आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहोत मित्रांनो जर सर्वात प्रथम आपल्या मराठी एज्युकेशन मराठी न्यूज या युट्यूब चॅनेलवर जर आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे सोबतच बेलायकोनलाही ऑन करायचं आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी आणि पुढचा व्हिडिओचा टॉपिक कोणत्या विषयावरती घ्यायचा आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे त्याच्यावरती व्हिडिओ नक्की बनवला जाईल मित्रांनो तुम्हाला जीमेल किंवा ईमेलचा अकाउंट खोलण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला या ठिकाणी बघू शकता जीमेल किंवा ईमेलचा या ठिकाणी अशा प्रकारचा आयकॉन तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहे सिम्पली त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे बघू शकता जो आधीचा ईमेल आहे तुम्हाला अशा प्रकारे बघायला भेटणार आहे तर सिंपली तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे या ठिकाणी जो अकाउंटचा लोगो आहे या ठिकाणी बघ जायचं आहे किंवा या ठिकाणी थ्री डॉटचा या ठिकाणी टेन डॉटचा ऑप्शन आहे सिंपली त्याच्यावरती तुम्हाला जायचं आहे त्याच्यावरती गेल्याच्यानंतर बघू शकता या ठिकाणी मी अकाउंटच्या लोगोवरती या ठिकाणी मी आलेलो आहे तर अकाउंटच्या लोगोवरती आल्याच्यानंतर तुमचे जेवढे पण ईमेल आय डी आहेत तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील तर सर्वात तुम्हाला खाली यायचं आहे बघू शकता सर्वात खाली तुम्हाला तुम्हा या ठिकाणी ऑप्शन दिसणार आहे या ठिकाणी बघू शकता चार नंबरच्या या ठिकाणी बघू शकता दोन ऑप्शन दिसणार आहे मॅनेज अकाउंट आणि या ठिकाणी ॲड अनोधर अकाउंट अशा प्रकारचे तुम्हाला दोन ऑप्शन दिसणार आहे वरचा अकाउंट आहे या ठिकाणी ॲड अनोधर अकाउंट त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे बघू शकता त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर सर्वात एक नंबरला तुम्हाला गुगल नावाचा जो ऑप्शन दिसणार आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे बघू शकता त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर असा इंटरफेस ओपन होईल आणि सिम्पली जो काही तुमचा स्क्रीन पासवर्ड आहे तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे किंवा फिंगर प्रिंट किंवा पॅटर्न असेल तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे बघू शकता या ठिकाणी मी माझा पासवर्ड टाकलेला आहे आणि सिम्पली कंटिन्यूचा ऑप्शन आहे त्याच्यावरती मी क्लिक करणार आहे बघू शकता कंटिन्यूच्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर असा इंटरफेस या ठिकाणी ओपन होईल सिंपली तुमच्या समोर दोन ऑप्शन दिसणार आहे फॉरवर्ड जीमेल आणि क्रिएट अकाउंट अशा प्रकारे तुमच्यासमोर ऑप्शन दिसतील तर सिम्पल या ठिकाणी बघू शकता जो क्रिएट अकाउंटचा या ठिकाणी बघू शकता जो ऑप्शन आहे क्रिएट अकाउंट या ठिकाणी त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर दोन ऑप्शन येतील तर पहिला ऑप्शन आहे फॉर माय सेल्फ फॉर माय ऑप्शन ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता फर्स्ट नेम आणि लास्ट नेम या ठिकाणी तुम्हाला काय असेल तुमचं नाव आणि सरनेम या ठिकाणी टाकायचं आहे तर या ठिकाणी बघू शकता मी माझं नाव टाकणार आहे अशा प्रकारे मी माझे नाव टाकलेलं आहे तर सिंपल या ठिकाणी नेक्स्टचा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला डे तुमचा जन्मदिवसाचा जो दिवस आहे तुम्हाला या ठिकाणी टाका टाकायचा आहे महिना टाकायचा आहे आणि इयर या ठिकाणी जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे बघू शकता टाकल्याच्या नंतर या ठिकाणी जेंडर सिलेक्ट करायचे मेल फिमेल या ठिकाणी तुम्ही मुलगा आहेत की मुलगी या ठिकाणी सिंपली या ठिकाणी मेल या ठिकाणी मी सिलेक्ट करणार आहे आणि सिम्पल या ठिकाणी बघू शकता कोपऱ्यामध्ये नेक्स्टचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता तुम्हाला या ठिकाणी चार पाच या ठिकाणी ऑप्शन दिसतील त्यापैकी तुम्ही कोणताही चॉईस करू शकता किंवा यूज जी ईमेल या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही इथूनही चॉईस करू शकता तर या ठिकाणी बघू शकता पहिला या ठिकाणी जो आहे मी त्याच्यावरती क्लिक करणार आहे तर या ठिकाणी सिम्पलही नेक्स्टचा ऑप्शन आहे त्याच्यावरती मी क्लिक केलेले आहे आणि तुम्हाला जोही तुमच्या जीमेलचा पासवर्ड ठेवायचा आहे तो सिंपल या ठिकाणी पासवर्ड तुम्हाला टाकून घ्यायचा आहे बघू शकता या ठिकाणी मी पासवर्ड टाकून घेतलेला आहे पासवर्ड टाकल्याच्या नंतर नेक्स्टचा ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावरती बघू शकता क्लिक नंतर तुम्हाला असा इंटरफेस या ठिकाणी ओपन होईल सिम्पल या ठिकाणी खाली यायचं आणि स्किपचा ऑप्शन या ठिकाणी किंवा आय मीन याच्यावरती तुम्ही क्लिक करून पुढे जाऊ शकतात आणि नेक्स्टचा पुन्हा एकदा नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी बघू शकता खाली यायचं आणि ॲग्रीवरती आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचा ईमेल किंवा जीमेल अकाउंट तयार करू शकतात अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी आपल्या मराठी टेक न्यूज या यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा सोबतच बेलायकूनही ऑन करा सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये